आता माओवाद हा जेव्हा विषय येतो तेव्हा बरेचदा असा प्रश्न उपस्थित केला जातो की माओवाद आणि नक्षलवाद याच्यामध्ये नक्की फरक काय. सो नक्षलवाद नावाची वेगळी कोणतीही विचारधारा अस्तित्वात नाही. 1967 नक्षलबाडी या पश्चिम बंगालमधल्या एका गावामध्ये एक उठाव झाला. तो जो उठाव होता तो माओच्या विचारसरणीला अनुसरून होता हे मी म्हणत नाही आहे. जेव्हा हा उठाव झाला त्यावेळेला 67 चीनचा रेडिओवरती बातमी अशी चालली होती की एक रिव्होल्युशनरी आर्म स्ट्रगल म्हणजे एक क्रांतिकारी संघर्ष भारतामध्ये सुरू झालेला आहे आणि तो माओच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला आहे. जर का पश्चिम बंगालच्या त्या नक्षलबाडीचं लोकेशन तुम्ही पाहिलं तर भूतान बांगलादेश आणि भारत या ट्राय जंक्शनवरती ते आहे. भारताची नॉर्थ ईस्टर्न जी राज्य आहेत ती उर्वरित भारताला ज्या निमूळत्या एका एरियानी जोडलेली आहे ज्याला चिकन नेक म्हटलं जातं त्या चिकन नेकवरती असं हे नक्षलबाडी गाव आहे. त्यामुळे त्याचा स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आता हा नक्षलवाद नावाचा जो काही प्रकार आहे जो ॲक्च्युली माओवादच होता माओचीच विचारसरणी यांनी कायम फॉलो केली आणि त्या माओवादाचं एक भारतीयकरण म्हणून एक गोंडस नाव जे देण्यात आलं ते नक्षलवाद हे नाव देण्यात आलं. 1967 हा सगळा प्रकार सुरू झाला. लोकांना त्यांच्या जमिनी मिळवून देणं हा उद्देश त्याच्यामध्ये सांगण्यात आला पण प्रत्यक्षात त्यांचा उद्देश जो होता तो राजकीय सत्ता हा होता हे मी म्हणत नाहीये. हे कोण कोण म्हणते हे आपण पुढे पाहणार आहोत. सो 67 सुरू झालेला हा उठाव 72 चारू मुजुमदार जो या उठावाचा शिल्पकार वगैरे म्हटलं जातं त्याला चारू मुजुमदार जंगल संथाल आणि कानू सन्याल या तिघांनी याच्यामध्ये लीडरशिप केली होती. 72 चारू मुजुमदारचा मृत्यू होईपर्यंत या नक्षलवादाची एक फेज मानली जाते. 72 चारू मुजुमदारचा मृत्यू झाला. ऑपरेशन स्टिपल चेस त्यावेळेला इंदिरा गांधींनी राबवलं होतं. त्याच्यानंतर लोकांना वाटलं आता नक्षलवाद संपला. त्याच्यानंतर 80 कोंडापल्ली सीतारामय्या नावाचा आंध्र प्रदेशमधला एक माणूस या नक्षलवाद्यांचा लीडर म्हणून उभा राहिला. त्यांनी एक CPI MLPWG म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पीपल्स वॉर ग्रुप अशा प्रकारचं एक संघटना सुरू केली. म्हणजे 67 जी काही नक्षलवाद्यांची संघटना होती त्याचे पुढे अनेक तुकडे पडत गेले. असं म्हणतात की 40 तुकडे त्यांचे पडत गेले पुढे. एक्झॅक्ट नंबर मलासुद्धा ठाऊक नाही. सो 80 हा कोंडापल्ली सीतारामय्या यांनी PWG ची स्थापना केली. हा असा एक माणूस होता ज्याच्या हे लक्षात आलं की जर का जंगलामधली किंवा जी आउटस्कर्ट्स ज्याला म्हणतात की शहरांच्या बाहेर गावांमध्ये जी चळवळ राबवली जाते ती सस्टेन करायची असेल ती जर का लॉंग टर्मसाठी ती टिकायची असेल तर त्यामध्ये शहरातल्या लोकांचा सहभाग गरजेचा आहे शहराचा सपोर्ट गरजेचा आहे. मग तो प्रचार आणि प्रसारासाठी असू शकतो लॉजिस्टिकसाठी असू शकतो किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या कामांसाठी असू शकतो. आणि ते लक्षात घेऊन 80 या कोंडापल्ली सीतारामय्यांनी वेगवेगळ्या फ्रंट ऑर्गनायझेशन सुरू करायला बनवायला सुरुवात केली. सो ज्याला आपण शहरी नक्षलवाद म्हणतो किंवा माओवाद्यांच्या ज्या फ्रंट ऑर्गनायझेशन ज्या शहरांमध्ये ऑपरेट करतात हा काही नवीन प्रकार नाही आहे. हा 80 चालू असलेला प्रकार आहे. 95 आंध्र पोलिसांनी ॲक्शन घेत म्हणजे 90 आंध्र पोलिसांनी वेगवेगळे ऑपरेशन्स राबवून त्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्यांना काही अंशी यशसुद्धा आलं. लोकांना परत वाटलं की आता नक्षलवाद संपला. परंतु परत 2001 या सगळ्या वेगवेगळ्या ज्या नक्षलवादी संघटना होत्या त्यांनी कन्सॉलिडेशन करायला सुरुवात केली. जमवाजमव एकत्र जे काही तुकडे पडले होते त्यांना एकत्र जमवायला सुरुवात केली. आणि 2004 त्यांनी CPI माओवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी ही संघटना स्थापन केली. कामं ऑलमोस्ट तीच करत होते. फरक हा आहे की जेव्हा CPI माओवादी ही संघटना त्यांनी स्थापन केली
त्यावेळेला एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. तो निर्णय हा होता की त्यांना मिलिटरायझेशन करायचं होतं. म्हणजे चारू मुजुमदार त्या काळी म्हणायचा की जे काही लोकल हत्यारं आहेत, म्हणजे कुऱ्हाड असेल, बाण आणि धनुष्यबाण वगैरे असेल, अशा प्रकारची जी आदिवासींची लोकल हत्यारं, लोकल जे काही शस्त्र ते वापरायचे, त्याचा उपयोग त्या उठावासाठी केला पाहिजे हे चारू मुजुमदारचं म्हणणं होतं. आणि 2004 पर्यंत या लोकांनी ते कुठे पोहोचले तर मिलिटरायझेशन करायचं आहे या निर्णयाप्रत हे लोक पोहोचले. प्रश्न हा उद्भवतो की ज्यांना शोषितांचं, वंचितांचं, आदिवासींचं भलं करायचं आहे त्यांना मिलिटरायझेशनची गरज का पडते? जर का आदिवासींना त्यांचे हक्कच द्यायचे असतील तर मिलिटरायझेशन म्हणजे प्रॉपर अद्ययावत जी काही वेपन्स आहेत, मग अगदी AK-47 असू देत किंवा वेगवेगळे IEDs चे प्रकार असू देत, ते सगळे त्यांच्या दलमच्या लोकांना मिळवून द्यायचे. अशा प्रकारे जे काही त्यांचे चेंजेस झाले स्ट्रॅटेजीमध्ये त्याला आपण मिलिटरायझेशन म्हणतो. सो आदिवासींचे हक्क मिळवून देण्यासाठी मिलिटरायझेशनची गरज कोणाला खरं तर पडायला नाही पाहिजे. अनेक लोक, अनेक संघटना आदिवासींच्या हक्कांसाठी काम करतात. यांचे उद्देशच वेगळे आहेत, पण ते केवळ सांगताना सांगतात की आम्ही आदिवासींच्या हक्कांसाठी लढतो आणि म्हणून यांना मिलिटरायझेशनची गरज पडते. आता यांचे उद्देश काय आहेत, आता त्यांचीच माणसं काय म्हणत आहेत ते आपण पाहूयात. कानू सन्यालचं स्टेटमेंट आहे की 67 चा जो उठाव होता तो केवळ जमिनीसाठी नव्हता तर तो राजकीय सत्तेसाठी होता. वरवरा राव हे नाव आपण सगळ्यांनी 28 ऑगस्टला ऐकलं, 28 ऑगस्ट 2018 जेव्हा त्याला अटक झाली. हा वरवरा राव एक विरासम नावाची ऑर्गनायझेशन चालवतो हैदराबादमध्ये. मागच्या वर्षी म्हणजे 2017 नक्षलवाडीच्या उठावाला 50 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेला या वरवरा रावच्या विरासमनी एक सेमिनार ऑर्गनाईज केला होता आणि त्या सेमिनारचे जे वेगवेगळे पेपर्स होते ते त्यांनी पब्लिश केले. एकत्र ते पेपर एकत्र पब्लिश केले. त्या पेपर्समध्ये एक पूर्णेंदू मुखर्जी नावाच्या व्यक्तीनी असं म्हटलेलं आहे की सिलिगुडीमध्ये 1968 जे काही या लोकांचं अधिवेशन झालं त्याच्यात त्यांनी एक प्रस्ताव पारित केला आणि त्या प्रस्तावामध्ये ते स्वतः म्हणतात की 67 उठाव जो होता तो राजकीय सत्तेसाठी होता. माओवाद्यांचं एक दक्षिण देश नावाचं मॅगझिन चालायचं, आता ते चालतं की नाही मला कल्पना नाही. MCC नावाची, माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर नावाची त्यांची एक संघटना जी बिहार, UP आणि झारखंड वगैरे एरियाजमध्ये काम करायची, त्यांचं आधीचं नाव जे होतं ते दक्षिण देश होतं. म्हणजे माओच्या स्वप्नातलं जे काही कम्युनिस्ट पूर्ण राज्य त्याला उभं करायचं होतं त्याच्यातला उत्तर देश म्हणजे चीन आणि दक्षिण देश म्हणजे भारत, आणि म्हणून त्या मॅगझिनचं आणि त्या संघटनेचं नाव दक्षिण देश. त्या दक्षिण देश नावाच्या मॅगझिनमध्ये 68 यांनी असं छापलेलं आहे की जो काही 67 उठाव होता तो माओच्या विचारसरणीचं इम्प्लिमेंटेशन होतं. प्रत्यक्ष ती विचारसरणी तिथे कार्यरत करण्यात आली होती. कोणती विचारसरणी? तर माओ सांगतो, पहिली गोष्ट म्हणजे राजकीय सत्ता ही बंदुकीच्या जोरावरती मिळवायची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती राजकीय सत्ता मिळवत असताना सशस्त्र क्रांतिकारी तळ उभे करायचे शहरांच्या बाहेर आणि त्याची एक साखळी तयार करायची. ती अशा प्रकारे तयार करायची की त्याच्यातून शत्रू म्हणजे भारतीय पोलीस, भारतीय सैन्य त्याच्यातून सुटू शकलं नाही पाहिजे. दंडकारण्यामध्ये जेव्हा हे लोक जातात ते आदिवासींचं भलं करण्यासाठी जात नाहीत. जेव्हा माओ जे सांगतो की सशस्त्र क्रांतिकारी तळ उभे करायचे, ते तळ उभे करण्यासाठी दंडकारण्य ही योग्य जागा आहे, तिथे त्यांचं सशस्त्र ट्रेनिंग होऊ शकतं म्हणून त्यांनी दंडकारण्य चूज केलेलं आहे. आदिवासींचं भलं करण्यासाठी त्यांनी दंडकारण्य निवडलेलं नाही. एक अजून एक पुस्तक आहे, रिव्हॉल्युशनरी व्हायलन्स वर्सेस डेमॉक्रसी, म्हणजे क्रांतिकारी हिंसा आणि लोकशाही याच्या वर्सेस लोकशाही, म्हणजे त्याच्या विरुद्ध लोकशाही. या पुस्तकामध्ये वेगवेगळे लेख आहेत
की क्रांतिकारी हिंसा कशी बरोबर आहे हे सांगणारे लेख आहेत. त्याच्यामध्ये वरवरा रावचा एक लेख आहे ज्याच्यात जनताना सरकार जे माओवादी दंडकारण्यामध्ये एक पॅरलल सरकार त्यांचं तथाकथित सरकार चालवतात त्याला ते जनताना सरकार म्हणतात. त्या जनताना सरकार ते कसं एक गव्हर्नन्सचं ऑल्टरनेट मॉडेल आहे ते त्यांनी त्याच्या लेखात लिहिलेलं आहे. याच पुस्तकामध्ये आनंद तेलतुंबडेचा एक लेख आहे द लॉजिक ऑफ रिव्होल्युशनरी व्हायलन्स, म्हणजे क्रांतिकारी हिंसेच्या मागचं लॉजिक. त्याचे डिटेल्स आपण पुढे पाहणार आहोत. सो वरवरा राव त्याच्या लेखामध्ये म्हणतो की 67 साली जो उठाव झाला होता त्याच्यामध्ये 3 गोष्टी साध्य झाल्या किंवा साध्य करायची कल्पना होती असं तो स्वतः त्याच्यात लिहितो. पहिली गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या लोकांना जमीन, दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी एक फोर्स उभा करणं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे या सगळ्याला प्रोटेक्शन म्हणून एक सशस्त्र बळ उभं करणं. हे ऑलरेडी त्यांचे ऑब्जेक्टिव्ज होते जेव्हा 67 साली हा सगळा प्रकार त्यांनी सुरू केला. सो वारंवार हे लोक सांगत आलेले आहेत की राजकीय सत्ता हाच त्यांचा उद्देश आहे, परंतु त्यांच्या प्रचार आणि प्रसार करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, ज्या काही टीम्स आहेत, त्यांनी कायमच गेली 50 वर्ष आपल्याला मूर्ख बनवलं की ते आदिवासींच्या शोषितांच्या वंचितांच्या रक्षणासाठी आणि त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काम करतात. 2004 जेव्हा माओवाद्यांनी एक स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्होल्युशन, म्हणजे भारताच्या विरोधात ही जी काही त्यांनी लढाई उभारलेली आहे त्याला ते इंडियन रिव्होल्युशन म्हणजे भारतीय क्रांती असं परत एक गोंडस नाव देतात. सो या डॉक्युमेंटमध्ये, हे डॉक्युमेंट गुगलवरती अवेलेबल आहे, साऊथ एशियन टेररिझम पोर्टल नावाच्या वेबसाईटवरती माओवाद्यांची सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला वाचायला मिळतील. सो या डॉक्युमेंटमध्ये माओवादी म्हणतात की त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, सेंट्रल टास्क म्हणजे त्यांचा मुख्य उद्दिष्ट, मुख्य टास्क काय आहे, द सीजर ऑफ पॉलिटिकल पॉवर, म्हणजे राजकीय सत्ता त्यांना हस्तगत करायची आहे थ्रू प्रोट्रॅक्टेड पीपल्स वॉर, म्हणजे कितीही वर्ष चालली तरी चालेल ती लढाई, अशा लांब चालणाऱ्या लढाईच्या माध्यमातून त्यांना राजकीय सत्ता हस्तगत करायची आहे. 5-10 वर्षासाठी त्यांना लढायचं नाही आहे, पुढचे 50 वर्ष लढण्याची त्यांची मानसिक तयारी आहे. कदाचित तेवढी त्यांच्याकडे आत्ता पॉवर नसेल, पण त्यांची मानसिक तयारी पुढच्या 50 वर्ष लढण्याची निश्चित आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2004 डॉक्युमेंटमध्ये सुद्धा ते कुठेही असं म्हणत नाही आहेत की आम्हाला आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून द्यायचे ही आमची सेंट्रल टास्क आहे. ते असं म्हणत आहेत की पॉलिटिकल पॉवर हस्तगत करायची हीच आमची सेंट्रल टास्क आहे. पुढे ते म्हणतात की हे सगळं हस्तगत करण्यासाठी कसं करायचं हे, तर ते म्हणतात की इंडियन पीपल म्हणजे आपण सगळे हे जे भारतीय लोक आहेत त्यांनी काय करायचं, तर आर्म्ड फोर्सेस ऑफ द इंडियन स्टेट म्हणजे भारताचे आर्म्ड फोर्सेस, भारताची पोलीस ही वाईप आऊट करायची वॉरच्या माध्यमातून, आणि नंतर त्याच्या जागी पीपल्स डेमोक्रॅटिक स्टेट म्हणजे लोकांचं लोकशाहीवादी राज्य एस्टॅब्लिश करायचं. मग आत्ता कोणाचं राज्य आहे, ही लोकशाही नाही आहे का, हे बेसिक प्रश्न आहेत. आणि आत्ताची लोकशाही आणि यांची ही तथाकथित पीपल्स लोकशाही जी काही आहे, लोकांची लोकशाही, ती कशी वेगळी असणार आहे याची उत्तरं यांच्यापैकी कोणाकडेही नसतात. पुढे ते म्हणतात की वेगवेगळ्या ज्या स्टेट मशिनरीच्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत, मग त्याच्यामध्ये आर्मी आहे, पोलीस आहे, ब्युरोक्रॅटिक मशिनरी आहे, हे सगळं काही वाईपआउट करायचं, संपवायचं, आणि हे पीपल्स डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन ऑफ इंडियाचं मेन टास्क आहे असं त्यांनी त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये म्हणून ठेवलेलं आहे. सांगण्याचा आणि लक्षात घेण्याचा मुद्दा हा की जे काही चालू आहे ते केवळ राजकीय सत्तेसाठी चालू आहे. दुसरा मुद्दा, संविधान आणि लोकशाहीनी चाललेला हा देश, तिथे त्यांना एक वेगळी सिस्टीम आणायची आहे, पण ती सिस्टीम कशी असेल आणि भारताच्या वैविध्यतेला कशी पुढे घेऊन जाऊ शकेल याची उत्तरं यांच्याकडे नाहीत. फक्त जे काही आहे ते संपवायचं, ते नष्ट करायचं, आणि त्यांच्या केवळ कल्पनेत, मग ते प्रॅक्टिकल आहे की नाही याला कोणालाच माहिती नाही.
त्यांच्या कल्पनेतला जो काही तथाकथित हुकुमशाही आहे ती त्यांना तिथे आणायची आहे. ती हुकुमशाही आहे पण त्याला ते लोकशाही म्हणतात किंवा लोकांची लोकशाही म्हणून तथाकथित लोकशाही त्यांना तिथे आणायची आहे. आता आपण एक उदाहरण पाहूयात. ही फार एक इंटरेस्टिंग केस स्टडी आहे. मी जेव्हा या विषयाचा अभ्यास करायला लागले त्यावेळेला अनुराधा गांधी हे नाव माझ्या पुढे आलं. जेव्हा अनुराधा गांधीबद्दल वाचायला लागले तेव्हा गुगलवरती तिच्याबद्दल इतकं काही सुंदर सुंदर लिहिलेलं होतं की मला खरंच असा भ्रम म्हणजे मला प्रश्न पडला की खरंच ही माओवादी होती का. साहित्य थोडंसं डिटेलमध्ये वाचत गेले. बस्तरमधल्या काही शरणार्थी जे माओवादी आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन केली आणि माझा सगळा भ्रम दूर झाला. सो हे अनुराधा गांधी प्रकरण काय आहे हे मी आता तुमच्यासमोर मांडणार आहे. मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 9 वर्ष अनुराधा गांधी मेमोरियल लेक्चर म्हणजे अनुराधा गांधीच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यान मला चालायची. आता मी आनंदाने चालायची असं म्हणते कारण 2018 ऑक्टोबरमध्ये हे लेक्चर झालं नाही. त्याच्या आधी दरवर्षी ते व्हायचं. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या हॉलमध्ये ते लेक्चर व्हायचं. ही अनुराधा गांधी जी होती तिचा मृत्यू 2008 झाला. हिच्या मृत्यूनंतर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधून दिल्लीच्या जवाहरलाल जे एन यूमधून प्रोफेसर शिवप्रकाश नावाच्या व्यक्तींनी एक पुस्तक पब्लिश केलं. ते पुस्तक त्यांनी अनुराधा गांधी मेमोरियल कमिटीच्या वतीनं केलं. आता हे अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी हे नाव लक्षात ठेवा. त्याचा इतिहास आपण पुढे बघणार आहोत आणि त्याचे धागेदोरे काय आहेत ते पण आपण पुढे बघणार आहोत. त्या पुस्तकाचं नाव होतं रिमेंबरिंग अनुराधा गांधी रिमेंबरिंग अ ब्युटिफुल लाईफ. म्हणजे अनुराधा गांधीला आठवताना आणि तिचं सुंदर आयुष्य आठवताना. आता पाहूयात आपण किती सुंदर होतं तिचं आयुष्य. ही आहे अनुराधा गांधी. चेहरा पाहिल्यावर कोणाला असं वाटणारच नाही की ही माओवादी वगैरे असू शकते. हे तिचं वेगळं रूप. 2005 हे तिचं खरं रूप. ॲक्च्युली 2005 माओवाद्यांची सेंट्रल कमिटी मेंबर म्हणून तिची निवड झाली. त्याच्यानंतर युनिफॉर्ममध्ये तिचा हा काढलेला फोटो. तिचा मृत्यूच्या आधीचा लेटेस्ट फोटो म्हणून हा जो मधला फोटो आहे तो दाखवला जातो. विकिपेडियावरती गेला तर तुम्हाला हा फोटो मिळेल. सो जेव्हा अनुराधा गांधी मेमोरियल लेक्चरसाठी फोटो वापरला जातो तो त्या तरुण अनुराधा गांधीचा वापरला जातो. कारण तरुण तरुणींना हा विश्वास द्यायचा असतो की अनुराधा गांधी तिच्या तरुणपणी हे करू शकत होती तर तुम्ही पण करू शकता. आता ते जे पुस्तक आहे जे JNU पब्लिश केलेलं आहे त्या शिवप्रकाशनी पब्लिश केलेलं आहे त्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे ते मी तुमच्या पुढे मांडणार आहे. याच्या जे काही सांगते ते माझ्या मनाचं काहीही नाही. ही सेंट्रल कमिटी मेंबर होती माओवाद्यांची. कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स CPDR नावाची ऑर्गनायझेशन 80 अनुराधा गांधी आणि तिचा पती कोबाड गांधी या दोघांनी मिळून सुरू केली. या CPDRचा आजचा सेक्रेटरी म्हणजे आनंद तेलतुंबडे. आनंद तेलतुंबडेचे समर्थक फार आनंदाने सांगतात की हा सेंटर फॉर प्रोटेक्शन कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्सचा सेक्रेटरी आहे. पण कमिटी ऑफ प्रोटेक्शन फॉर डेमोक्रॅटिक राईट्स सुरू कोणी केली हे ते सांगत नाहीत. 72 ही एल्फिन्स्टन कॉलेजला पॉलिटिकल लाईफ तिचं सुरू केलं. तिने MA सोशोलॉजी झालेली MPhil पण झालेली. हे सांगणं यासाठी महत्त्वाचं आहे की जेव्हा या 10 अटक झाली तेव्हा तथाकथित बुद्धिवादी म्हणायला लागले की हे एवढे वेल एज्युकेटेड सॉफिस्टिकेटेड इंटेलेक्च्युअल्स यांना कशी काय अटक होऊ शकते. एक लक्षात घ्या, कुठल्याही कायद्यात हे म्हटलेलं नाही आहे की इंटेलेक्च्युअल्स किंवा सॉफिस्टिकेटेड आणि वेल एज्युकेटेड लोक गुन्हे करत नाहीत किंवा ते क्रिमिनल असू शकत नाहीत. त्या काळी जी प्रोग्रेसिव्ह यूथ मूव्हमेंट नावाची एक नक्षलवादाने प्रभावित असलेली मूव्हमेंट चालायची 80 त्या मूव्हमेंटनी त्या चळवळीनीही प्रभावित झालेली होती. 77 हिचं लग्न झालं कोबाड गांधीशी. हा कोबाड गांधी कोण? दून स्कूल जे भारतातलं श्रीमंत लोकांची शाळा समजली जाते तिथून शिकलेला हा माणूस. त्याच्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला गेला.
तिथे लेफ्ट पॉलिटिक्समध्ये पडला म्हणून तिकडून त्याची हकालपट्टी झाली. भारतामध्ये आला, भारतात जेव्हा आला तेव्हा ठरवून आला की मी नक्षलवादी बनणार. त्याच्यानंतर 80s याची ओळख जी आहे ती त्या कोंडापल्ली सीतारामय्याबरोबर झाली. त्याची भेट घेतली त्यांनी, म्हणजे त्याला शोधून भेट वगैरे घेण्याचे उद्योग त्यांनी ॲक्च्युली केले. हॅलो बस्तर हे राहुल पंडिता यांचं जे पुस्तक आहे ते जरूर वाचा. यांनी काय काय उद्योग केले ते डिटेलमध्ये तुम्हाला कळेल. सो हा कोबाड गांधी आणि कोंडापल्ली सीतारामय्या यांची जी 80s भेट झाली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये माओवाद येऊ शकला असं वरवरारावनी लिहून ठेवलेलं आहे. वरवराराव म्हणजे 28 ऑगस्टला ज्याला अटक झाली तो. सो तेलंगणामधून 80s एक दलम, दलम म्हणजे माओवाद्यांचं जे सशस्त्र छोटासा जो ग्रुप असतो, जसं आर्मीमध्ये सेक्शन असतात तसं त्याला दलम म्हणतात माओवादी. सो तेलंगणामधून महाराष्ट्रामध्ये एक दलम जेव्हा आलं त्याच वेळेला मुंबईमधून सॉफिस्टिकेटेड इंटेलेक्च्युअल आणि वेल एज्युकेटेड 6 लोक तिकडे शिफ्ट झाले नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली एरियामध्ये त्या दलमला सपोर्ट करण्यासाठी, त्यांच्या रिक्वायरमेंट्स पूर्ण करण्यासाठी. त्याच्यापैकी 2 जणं म्हणजे कोबाड गांधी आणि अनुराधा गांधी. ज्यावेळेला नामांतरणाची मूव्हमेंट चालू होती त्यावेळेला या अनुराधा गांधींनी मराठवाडा युनिव्हर्सिटीला सुद्धा भेट दिलेली आहे. आणि तिची कामाची पद्धत पाहता ती केवळ तिथे विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला निश्चितच गेलेली नसणार. माओवादी व्हायच्या आधी कोबाड गांधी आणि अनुराधा गांधी हे दोघंही जणं दलित पॅन्थरसाठी सुद्धा काम करायचे असं राहुल पंडितांनी लिहून ठेवलेलं आहे. आता जेव्हा हे लेक्चर होत होते अनुराधा गांधी मेमोरियल कमिटीचे, तिच्या मेमोरियल लेक्चर्स, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सनी ते लेक्चर होऊ नये म्हणून प्रयत्न केले होते. त्यावेळेला त्या लेक्चरला विरोध केला असता सुझन अब्राहम जी अनुराधा गांधी मेमोरियल कमिटीची मेंबर आहे आणि वर्नन गोन्साल्विस ज्याला 28 ऑगस्टला अटक झाली आणि याच्या आधी त्याला कन्व्हिक्शन झालेलं आहे माओवादी कारवायांमध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे, म्हणजे त्याला दोषी न्यायालयाने आधी घोषित केलेलं आहे, त्याची जी काही शिक्षा आहे ती भोगून झालेली आहे आणि आता परत 28 त्याला अटक झाली. सो ती सुझन अब्राहम ही त्या वर्नन गोन्साल्विसची पत्नी. तेव्हा सुझन अब्राहमनी मीडियाला असं म्हटलं की अनुराधा गांधीचा आणि माओवादाचा काही संबंधच नाही, ती तर समाजसेविका आहे. ज्योती पुनवानी नावाची एक मुंबईतली पत्रकार 2008 जेव्हा अनुराधा गांधीचा मृत्यू झाला त्यावेळेला ज्योती पुनवानीनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखाच्या शेवट तिचं वाक्य असं आहे की भलेही पंतप्रधान, म्हणजे त्यावेळेसचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग म्हणत असतील की माओवाद हा अंतर्गत सुरक्षिततेला धोका आहे, परंतु मी अशा एका माझ्या मैत्रिणीला म्हणजे अनुराधा गांधीला ओळखते जी लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी तिकडे गेली होती. एक तुम्हाला उदाहरण सांगते, म्हणजे हे जेव्हा सगळं मी वाचलं तेव्हा मनामध्ये भ्रम निर्माण झाला की खरंच ही माओवादी होती का. जेव्हा मी बस्तरला गेले तिकडे एक हरेराम नावाचा शरणार्थी होता, माओवाद्यांसाठी 14 वर्ष त्यांनी काम केलं होतं. त्याला जेव्हा मी भेटले तेव्हा तो हरेराम सांगतो की ही जी अनुराधा गांधी आहे जी त्याच्या घरी यायची, 2-3 वेळा ती आली होती आणि त्याच्यानंतर त्या हरेरामला या अनुराधा गांधींनी रिक्रूट केला. आणि तो म्हणतो की अनुराधा गांधी अच्छी थी. म्हटलं क्यू अच्छी थी, तर म्हणे बाकीचे जे लीडर्स होते माओवादी लीडर्स ते स्वतःचं हत्यार, स्वतःची बंदूक आणि स्वतःचं सामान जे पिठ्ठू असतो पाठीवरती ते आम्हाला उचलायला सांगायचे. अनुराधा गांधी मात्र स्वतःची बंदूक आणि स्वतःचा पिठ्ठू स्वतः उचलायची, इसलिए वो अच्छी थी. म्हणजे मुंबईमध्ये कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स, म्हणजे लोकशाहीवादी अधिकारांचं संरक्षण करणारी संघटना, अशा प्रकारच्या संघटना चालवायच्या आणि दंडकारण्यामध्ये जाऊन तीच लोकशाही संपवण्यासाठी कामं करायची हे यांचे धंदे आहेत. आणि यांना हे लोक
समाजसेवक आणि ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट म्हणत असतात, सिव्हिल राईट्स ॲक्टिव्हिस्ट म्हणत असतात. म्हणजे याच्यापेक्षा वेगळं दुःख काय असू शकतं की हे जे सत्य समोर आहे ते सुद्धा आपण मान्य करायला तयार नाही आहोत. हा जो हरेराम होता त्यांनी जवळजवळ 300 लोकांना रिक्रूट केलं, भरती केली 300 लोकांची. त्या 300 लोकांनी किती लोकांना मारलं असेल आपल्याकडे त्याची गणती नाही. किती निष्पाप आदिवासी आणि किती पोलीस आणि किती CRPF जवान त्याच्यामध्ये मारले गेले असतील आपल्याला माहीत नाही. आणि या सगळ्यांच्या आयुष्य आणि त्यांच्या फॅमिलीजची जी काही आज अवस्था आहे त्या सगळ्याला रूट कॉज म्हणजे अनुराधा गांधी आणि ज्योती पुनवानी म्हणते की ती लोकांचं आयुष्य बदलवायला तिकडे गेली होती. याला लोकांचं आयुष्य बदलवणं म्हणतात? इतकंच नाही तर 2002 अमरनाथ चंडालिया नावाच्या व्यक्तीनी पुण्यामध्ये कबीर कला मंचची स्थापना केली. हा अमरनाथ चंडालिया यांनी स्टेटमेंट मॅजिस्ट्रेट समोर दिलेला आहे की ही अनुराधा गांधी त्याला दर महिना 4000 रुपये द्यायची आणि ते नक्षल टॅक्समधून आलेले आहेत असं ती म्हणायची. म्हणजे नक्षलवादी तिकडे जे काही तेंदूपत्ताचे कॉन्ट्रॅक्टर्स असतात, जे काही तिकडे लोक तिथे ज्या काही गाड्या जातात त्या गाड्यांकडून जो काही वसुली केली जाते, जे काही फोर्सफुली हप्ता वसुली करतात त्याला ते नक्षल टॅक्स असं म्हणतात. आणि ही अनुराधा गांधी अमरनाथ चंडालियाला सांगते की दर महिना 4000 रुपये ते नक्षल टॅक्समधून आलेले ती कबीर कला मंचला द्यायची. April 12, 2008 तिचा मृत्यू झाला. GN साईबाबा हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, दिल्ली युनिव्हर्सिटीचा प्रोफेसर जो सध्या जेलमध्ये आहे. माओवादासंदर्भात त्याला गडचिरोली कोर्टानी जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. या GN साईबाबांनी आंध्र प्रदेशमध्ये एक रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट RDF नावाची संघटना सुरू केली होती. ही जी RDF आहे तिच्यावरती आंध्र उडिसामध्ये ऑलरेडी बंदी होती. 2013 लोकसभेमध्ये ज्या माओवादी फ्रंट ऑर्गनायझेशन्सची नावं घोषित करण्यात आली त्याच्यामध्ये RDFचं सुद्धा नाव होतं. या RDFचा जो सेक्रेटरी रिपोर्ट आहे, म्हणजे GN साईबाबाचं जे काही वर्डिक्ट आहे, 800 पानाचं वर्डिक्ट आहे, ते गुगलवर अवेलेबल आहे, तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी हा त्या RDFचा इनिशिएटिव्ह आहे आणि हा सेक्रेटरी रिपोर्ट त्या जो सेक्रेटरी म्हणजे GN साईबाबा जो होता त्यांनी बनवलेला तो सेक्रेटरी रिपोर्ट आहे. त्याचा पुढचा कनेक्ट म्हणजे परवा दिवशी जे पुणे कोर्टानी आनंद तेलतुंबडेची जी अँटिसिपेटरी बेल रद्द केली होती, म्हणजे दिली नाही थोडक्यात, त्याच्यामध्ये ती जर का ऑर्डर तुम्ही वाचलीत तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आनंद तेलतुंबडे हा CPI माओवादाशी संबंधित ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असल्याचे पुरावे आहेत आणि त्याचप्रमाणे फ्रंट ऑर्गनायझेशन अनुराधा गांधी मेमोरियल कमिटीच्या संदर्भातसुद्धा त्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असण्याचे पुरावे आहेत. त्या पुस्तकामध्ये, म्हणजे जे JNUनी पब्लिश केलेलं आहे, शिवप्रकाशनी पब्लिश केलेलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की अनुराधा गांधी नागपूरमध्ये इंदोऱ्याला दलित वस्तीमध्ये राहायला लागली आणि तिचा मार्क्सिझम म्हणजे मार्क्सवाद, आंबेडकरवाद आणि जातीयंताचा प्रश्न याच्याबद्दलचा जो काही अभ्यास होता त्यामुळे अनेक तिथले मुलं, तरुण जे होते ते नक्षलवादाकडे अट्रॅक्ट झाले असं त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि शी ग्रीव टू बिकम द ओपन फेस ऑफ माओइस्ट इन द दलित मूव्हमेंट, म्हणजे माओवाद्यांचा चेहरा म्हणून ती तिथे ओळखली जाऊ लागली असं त्यांनी त्या JNUच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. 2017 या अनुराधा गांधी मेमोरियल कमिटीच्या लेक्चरसाठी स्पीकर म्हणून बोलवण्यात आलं होतं वरवरा रावला. वरवरा रावचा तो विषय होता 50 years ऑफ नक्षलवाडी, म्हणजे नक्षलवाडीची 50 वर्ष. आणि त्याच्यामध्ये पुढे असं म्हटलं आहे, लुकिंग बॅक म्हणजे मागे वळून पाहताना आणि लुकिंग फॉरवर्ड म्हणजे पुढे पाहताना.
आणि मुंबईमध्ये हे लेक्चर घेण्यात आलं होतं. या वरवरारावला जेव्हा मी भेटले त्याच्या घरी, मी एक 2-2.5 वर्षापूर्वी जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता त्यावेळेला त्याच्या घरी असं एक प्रतिकृती होती. हा जो उजव्या साईडला फोटो दिसतोय, माओवादी जेव्हा कुठल्याही एन्काउंटरमध्ये मारले जातात त्यावेळेला त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माओवादी अशा प्रकारच्या प्रतिमा, अशा प्रकारचे स्मारक उभी करतात, त्याची प्रतिकृती त्या वरवरारावच्या घरात होती. त्याला जेव्हा मी विचारलं की तुम्ही हिंसेचं समर्थन कसं काय करता, तर त्यांनी म्हटलं की अमेरिकेने जेव्हा इराकचे मेडिसिन्स थांबवले तेव्हा जे काही लोक गेले ती हिंसा नाही का? म्हणजे स्ट्रक्चरल व्हायलन्सला उत्तर म्हणून आम्ही ही माओवादी व्हायलन्स हे त्याचं उत्तर आहे, त्याची प्रतिक्रिया आहे, अशी यांची एक लॉजिक हे लोक देत असतात. आणि इतर वेळेला सिव्हिल राईट्स आणि ह्युमन राईट्सच्या गप्पा हे बाहेर करतात. क्रांतिकारी हिंसा ही शोषणकर्त्यांनी निर्माण केलेली अपरिहार्यता आहे. माओचे हिंसा ही क्रांतीमधली आया असते हे वाक्य केवळ ही अपरिहार्यता ठामपणे दर्शवते. हे वाक्य मी घेतलं आहे आनंद तेलतुंबडेच्या एका लेखामधून. विद्रोहीचा एक रॅडिकल आंबेडकर नावाचा अंक प्रसिद्ध झाला होता 2017-18, त्याच्यामध्ये आनंद तेलतुंबडेचा लेख आहे दलित चळवळीतील आंबेडकर म्हणून. आणि त्याच्यामध्ये क्रांती या नावाखाली त्यांनी बरंच काही लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये हिंसा ही अपरिहार्यता आहे असे विचार त्यांनी मांडलेले आहेत. जे मगाशी पुस्तक मी तुम्हाला सांगितलं, रिव्होल्युशनरी व्हायलन्स वर्सेस डेमोक्रसी, म्हणजे क्रांतिकारी हिंसा वर्सेस लोकशाही, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली असं म्हटलेलं आहे. 4 भागामध्ये ते आर्टिकल आहे, त्याचा शेवटचा जो भाग आहे तो माओवादी हिंसा याच्याबद्दलचा आहे. आणि माओवादी हिंसा ही कशी केवळ एक अपरिहार्यता आहे अशा आशयाचं लिखाण त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. मग अशा हिंसेचं समर्थन करणारे, अपरिहार्यता म्हणून समर्थन करणारे ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट किंवा सिव्हिल राईट्स ॲक्टिव्हिस्ट म्हणावे का, हा प्रश्न आहे. जेव्हा कोरेगाव भीमाच्या संदर्भामध्ये, सॉरी, एल्गार परिषदेच्या संदर्भामध्ये काही अटक झाल्या होत्या, 6 जूनला पहिल्या 5 जणांना अटक झाली, त्याच्यानंतर मीडियामध्ये काही पुरावे आले होते, त्याच्यात एक पत्र आलं होतं. ते पत्र जे होतं ते रोना विल्सनला कॉम्रेड एमनी, म्हणजे असं म्हटलं जातं की मिलिंद तेलतुंबडेंनी ते लिहिलेलं होतं. आता हा मिलिंद तेलतुंबडे कोण? तर माओवाद्यांचा एक लीडर आहे जो तिथे दंडकारण्यामध्ये अबुजमाड म्हणून जी जागा आहे तिथे तो असतो. म्हणजे माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीमधलं एकमेव दलित नेतृत्व म्हणजे मिलिंद तेलतुंबडे असं म्हटलं जातं. हा आनंद तेलतुंबडेचा सख्खा भाऊ. आणि आनंद तेलतुंबडे कोण? तर प्रकाश आंबेडकर यांच्या सख्ख्या बहिणीचे पती म्हणजे आनंद तेलतुंबडे. सो जे कॉम्रेड एम म्हणजे मिलिंद तेलतुंबडेंनी रोना विल्सनला पत्र लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की काँग्रेसमधील मित्र कॉम्रेड साई आणि कॉम्रेड कोबाडला सोडवण्यासाठी मदत करणार आहेत. हे मी त्याचं भाषांतर तुम्हाला वाचून दाखवती आहे. भाऊ आनंदला, म्हणजे ब्रदर आनंदला असं त्याच्यात म्हटलं आहे, संपर्क कर आणि कॉम्रेड मनोज तर्फे रिपोर्ट्स पाठवायला सांग. या पत्रामध्ये बाकी सगळ्यांसाठी कॉम्रेड हा उल्लेख केलेला आहे आणि केवळ आनंद या शब्दाच्या आधी ब्रदर हा उल्लेख केलेला आहे. सो अशा प्रकारचे पुरावे पोलिसांनी तिथे कोर्टामध्ये सादर केले. याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही पत्रं पोलिसांनी सादर केली, सील्ड एन्व्हलपमध्ये सुद्धा काही पुरावे त्यांनी सादर केले. आणि त्याच्या ते पुरावे काय आहेत हे अनेकांना माहिती नाही. आणि तरीसुद्धा ही अटक किंवा या लोकांना अटक होणं किंवा यांची नावं त्या FIR मध्ये येणं हे कसं चुकीचं आहे याच्याबद्दलचं तत्त्वज्ञान मात्र हे सगळेजण पाजळत असतात. आता एल्गार परिषदेसंदर्भात काही बेसिक गोष्टी आपण समजावून घेऊयात. 1 जानेवारी 2018 कोरेगाव भीमाची दंगल झाली आणि त्याच्यानंतर
आम्ही एक सत्यशोधन समितीच्या माध्यमातून विवेक विचार मंचाच्या माध्यमातून एक अहवाल मीडियाच्या समोर प्रसिद्ध केला होता. त्याच्यात आम्ही असं म्हटलं होतं की माओवादी आणि फुटीरतावादी संघटना या दंगलीला कारणीभूत आहेत. आणि हे म्हणताना त्याच्या संबंधीचे काही पुरावे जे आम्हाला मिळू शकले सामान्य नागरिक म्हणून जे आमच्या हाती आले ते आम्ही समोर समाजाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. ते पुरावे कोणते होते ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्याचा उद्देश हा आहे की जे काही चालू आहे म्हणजे ओपनली सोशल मीडियामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टीसुद्धा हा सगळा काय खेळ आहे हे समजण्यासाठी पूरक आहेत. तरीसुद्धा अनेक जण डोळ्यावर झापडं लावल्याप्रमाणे असं काही अस्तित्वातच नाही असे खोटे प्रचार करत असतात. जानेवारी 2015 कोरेगाव भीमाला रिपब्लिकन पॅन्थरनी काही पत्रकं वाटली. दरवर्षी रिपब्लिकन पॅन्थर कबीर कला मंच यांची टीम 1 जानेवारीला कोरेगाव भीमाला असते, अनेक वर्षांपासून असते, पण 2018 मात्र ती नव्हती. सो 2015 त्यांचं जे पत्रक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आजच्या पेशवाईशी मुकाबला करण्यासाठी कंबर कसूयात. मग हा आजची पेशवाई म्हणजे काय प्रकार? तर लोकशाही मार्गानी मतदानाच्या माध्यमातून निवडून आलेलं जे सरकार आहे ज्याच्यामध्ये सगळ्या जातीच्या लोकांनी मतदान केलेलं आहे त्या सरकार जे काही निवडून आलं आहे त्याला यांनी पेशवाई असं नाव दिलं केवळ जातीवाचक संघर्ष वाढवण्यासाठी म्हणून. तर सांगण्याचा मुद्दा हा की 2018 जे काही नवी पेशवाई हा शब्द आपल्याला ऐकायला मिळाला त्याचा पहिला उल्लेख 2015 रिपब्लिकन पॅन्थर जी सुधीर ढवळेची ऑर्गनायझेशन आहे त्याच्या पत्रकामध्ये आपल्याला आढळतो. ऑगस्ट 2016 एक श्रीधर श्रीनिवासन नावाच्या माओवाद्याच्या डेथ ॲनिव्हर्सरी म्हणजे त्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता. हा जो श्रीधर श्रीनिवासन होता 2015 त्याचा हार्ट अटॅकनी मृत्यू झाला. हा एक माओवादी होता. माओवाद्यांची एक पद्धती असते त्यांचा कुठलाही माणूस पकडला गेला की त्याला ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट, सिव्हिल राईट्स ॲक्टिव्हिस्ट, समाजसेवक अशी सगळी सुंदर सुंदर नावं देतात हे. आणि जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा तो कसा उत्कृष्ट कॉम्रेड होता, कसा उत्कृष्ट माओवादी होता अशी पत्रकं पण काढतात. मग सो श्रीधर श्रीनिवासनचा मृत्यू झाल्यानंतर ते डाव्या साईडला छोटंसं पत्रक दिसतंय. ते पत्रक म्हणजे श्रीधर श्रीनिवासन हा कसा चांगला कॉम्रेड होता, कसा चांगला माओवादी होता अशा आशयाचं ते पत्रक आहे. सो अशा या माओवादी श्रीधर श्रीनिवासनचं त्याच्या मृत्यूचा फर्स्ट डेथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी प्रभादेवीला दादरला काही लोक जमले होते. तो कार्यक्रम जो आयोजित केला होता तो फ्रेंड्स ऑफ श्रीधर नावानी आयोजित केला होता. परंतु त्याच्यामध्ये स्टेजवरती कोण कोण होते तर रिपब्लिकन पॅन्थरचे सुधीर ढवळे, हर्षाली पोद्दार आणि इतर काही जणं रिपब्लिकन पॅन्थरची टीम हे सगळे तिथे स्टेजवरती होते. म्हणजे एकीकडे स्वतःला संविधानवादी